ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र की ओर से जिला कलेक्टर को निवेदन पत्र, सोलापुर ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य की ओर से गोकुल शुगर इंडस्ट्री लिमिटेड धोत्री सोलापुर के वर्ष 2019-20 के लिए किसानों के गन्ने का बिल प्राप्त होना है। गन्ना बिल का भुगतान तुरंत किया जाना चाहिए। यदि प्रशासन इस कथन पर विचार नहीं करता है तो सभी किसानों ने प्रशासन को आंदोलन करने की चेतावनी दी। इसका जिम्मेदार शुगर फैक्ट्री और जिला कलेक्टर प्रशासन होगा। नवबारा समाचार सोलापुर महाराष्ट्र से विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। गोकुल शुगर फैक्ट्री सोलापुर किसानों का बहुत बड़ा गन्नों का बिल अड़ा के रखे है। उनका दिशा भूल करके उनके पास से गन्ना लिए और वो बिल देने का आश्वासन दे के किसानों को फंसा रहे हैं। किसानों इसे बिल के वजह से आत्मदहन भी किए और इसका जो परिणाम है वो सब शुगर फैक्ट्री पर हो रहा है। वो शुगर फैक्ट्री पर कार्रवाई करके जल्द गति से ये किसानों का बिल मिलना चाहिए और हम ये संगठन के से मांगनी कर रहे हैं। मैं उत्तम शरणप्पा आरवत, गांव कोरसेगाव, तालुका अकोलकोट काय आम्ही ऊस कारखान्याला देऊन एक वर्ष झालेले आहे। आजपर्यंतने प्रत्येक बिल थोडे 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 देत आम्हाला नुसतं फिरवत राहिलेले आहे। त्यातून आमचं शेतीचे कुठलेही काम होत नाही आणि शेतीचं वर्षभर आमचं नुकसान झालेलं आहे। शेतीचं काय अजूनपर्यंत आम्हाला दर आठवड्याला 2-3 वेळा फेऱ्या मारा लावतात, आले की 5,000-10,000 असं देऊन आमचं बिल तटवत आलेले आहेत। त्यामुळे आमचे घरगुती दवाखाना इतर खर्च वगैरे असंच होत चाललेले आहे आणि रोज आम्हाला 500-1,000 रुपये खर्च करून इथे यावं लागते सोलापूरला। आणि त्यांच्या घरासमोर आम्हाला उभं राहायचं भिकाऱ्यासारखं, ते आपल्याला दाद देत नाहीत काय, थांबा येते साहेब, त्या साहेबांची भेट घालून देत नाही एमडीचे, बाकीचे त्यांचे लोक आहेत ते अरे तुरे भाषेत बोलतात काय, त्यामुळं आम्हाला अतोनात नुकसान झालं। असं वैतागून गेलो आम्ही की आता काय आपण आत्महत्या करावं असा वेळ आमच्यावर आलेला आहे। तरी कारखान्याला आमचं कळकळच येत नाही, ते आमचं काही दाद देत नाहीत आणि उद्या परवा असंच सांगत आलेले आहेत। यातून सरकारने आम्हाला न्याय द्यावं हे असं आमचं मागणी आहे। पुरुषोत्तम यशवंतराव लवांडे राहणार शिवपूर तालुका शिवरांतवाड जिल्हा लातूर। इथून आमची तर गोकुळ फॅक्टरी धोत्री आमचा ऊस 2019 आणि 20 मध्ये घेऊन आलेला आहे। आतापर्यंत आम्हाला एकही रुपया दिलेला नाही त्यांनी। आम्ही त्या लॉकडाऊनमध्ये अडकले निच्यावगनं आईचा दवाखाना आम्ही बाहेरून पैसे काढून व्यवहार केला आणि पेरणीसुद्धा बाहेरून पैसे घेऊनच पेरणी केली। आतापर्यंत एकही रुपया आम्हाला दिलेला पोहोचलेला नाही। तरी शासनानं याची दखल घेऊन आम्हाला योग्य ते न्याय मिळावा। पुन्हा येणं जाणं सारखं आम्ही त्यांच्या गोकुळ साहेबाच्या शिंदे साहेबाच्या घरी 3 दिवस मुक्कामाला होतो साहेब, तरी आम्हाला त्यांची दाद मिळाली नाही काही नाही। हां तरी साहेबांनी विचार करून आम्हाला न्याय मिळून द्यावं। खालिद मोहम्मद मुजावर राहणार मुंडेवाडी। माझं ऊस अंकलगे ह्या शिवारातून घेऊन गिरून एक वर्ष झालं आणि यायचं जायचं सगळं 5,000-3,000-4,000 असे पैसे देऊन पाठवलेत आणि त्या चौकाला या, ह्या चौकाला या आणि मार्केट यार्डला या असं कुत्र्यासारखं सारखं हिंडून वैतागलो। आणि आता पुढं असं झालं तर लई अवघड परिस्थिती शेतकरीचा आलेला आहे। सगळे मिळून सगळ्या शेतकऱ्याचं, माझा एकच नाही, सगळ्या शेतकऱ्याचं मदत करावा असं माझी विनंती आहे।